नमस्कार तर आज झालेला औरंगाबाद शहर पोलीस भरती पेपर त्यामधील मराठी व्याकरण आणि सामान्य सामान्यज्ञांवरील जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे आणि या पेपरमध्ये क्रमाणं मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न त्यानंतर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानाचे क्रमाणं असे विचारलेले नव्हते ते मिक्समध्ये विचारलेले होते तर मी तुम्हाला थेट अन्सर सांगणार आहे नंतर तुम्ही ते चेक करून घ्याल ठीक आहे तर बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची जी आण्विक पाणबुडी आहे ते आहे आय एन एस अरिहंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे औरंगाबाद अर्थसंकल्पातील और जी डी पी म्हणजे खालीलपैकी काय तर त्या प्रश्नाचा आन्सर आहे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहे तर ते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आहे खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जाते ते आहे टेटोस्कोप त्यानंतर युनिको या युनिस्को या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे पॅरिस त्यानंतरचा प्रश्न बघा नाइन्टी सिक्स नंबरचा प्रश्न आहे की खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण आहे तर ते आहे महर्षी व्यास त्यानंतर ग्रे ग्राउंड हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आंध्र प्रदेश यायला पाहिजे त्यानंतर पुढे जाऊ आपण स्टुडंट नंतर नेक्स्ट बघा पहिल्या महायुद्धाचे तत्कालिक कारण कोणते होते तर ऑप्शन नंबर एक आहे त्यानंतर ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते यस डेफिनेटली डिसिबलमध्ये मोजली जाते जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना ग गर, गर्ता जो की प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये आहे त्यानंतर वाळवंटाच्या जोड्या विचारलेल्या होत्या आपल्याला तर सहारा वाळवंट हे आफ्रिकामधलं आहे जे की जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे गोबी आशियामध्ये येईल आणि कोलॅरॅडो जे आहे ते आहे अमेरिकेला म्हणजे अला अला तीन नंबरचं ऑप्शन आहे बघा अला तीन तर कुठे दिसत आहे ह्या ऑप्शनमध्ये आहे आणि दोन ऑप्शनमध्ये आहे त्यानंतर ब ला एक हवं तर म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तीन नंबरचं ओके तीन जर केलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे ओके त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा नेक्स्ट दिलेला आहे खाली दिलेल्या पदांपैकी ठीक आहे खाली दिलेल्या पदांपैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे तर म्हणजे सर्वात मोठं पद कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली तुम्ही पोलीस भरची जी तयारी करत आहे तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे ठीक आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती पाहिजे तर पंचवीस पाहिजे त्यानंतर कॉलरा आजार कशामुळं होतो तर जीवाणूमुळं होतो अगदी बरोबर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तर तो आहे आठ मार्च त्यानंतर तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री सध्या कोण आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे एम के स्टॅलिन चार नंबर उत्तर आहे अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर कोणत्या तारखांना अनुभव टाकले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबरचं ओके त्यानंतर जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पिसा इटली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजेच एन डी ए हे आहे खडकवासला पुणे या ठिकाणी ओके त्यानंतर पुढे जाऊ आपण म्हणजे आपल्याला जास्त वेळ वायाने घालवायचा आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही तर नासी फडके यांना हा पुरस्कार मिळालेला नाही आहे पेगोंग जे लेख आहे तलाव आहे कुठल्या केंद्रशासित प्रदेशात आहे हे करंट अफेअरमध्ये पण आपण आपल्या या चॅनलवर टाकलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख त्यानंतर पुढे बघा इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर इंटरपोलचे जे मुख्यालय आहे ते आहे या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर ते असतात उपराष्ट्रपती त्यानंतर पालची समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर ते आहे भारत आणि श्रीलंका ओके त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे तो आहे पालघर छत्तीसवा आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला त्याची स्थापना झाली होती कोरोना या आजाराचा उगम चीन या देशात कोणत्या प्रांतात झाला हे तर पाठ झालेलं आहे आपलं वुहान त्यानंतर अजीवनसत्वाच्या अभावी काय होतो बघा रातांदडेपणा म्हणजे एकला क ठीक आहे तुम्हाला एक आणि या दोन आणि तीनमध्ये क दिसत आहे त्यानंतर ब मुळे होतो बेरी बेरी ड म्हणजे आता दोनला ड म्हणजे दोन नंबरचा अन्सर यायचा पाहिजे आणि क मुळं स्कॅरवी आणि मुर्दूसमुळं म्हणजे जो ड जीवनसत्व आहे त्याच्यामुळं मुर्दूस होतो ओके त्यानंतर पुढे बघा त्यानंतर आपण हा ही स्लाईड घेतलेली आहे आपण ठीक आहे त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट पुढील काव्यरचनेत कोणता अलंकार वापरला आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्लेष अलंकार त्यानंतर युद्ध हा शब्द कोणता आहे तर तत्सम शब्द यायला पाहिजे खलबत्ता अडगित्ता हे शब्द कोणत्या मराठीत कोणत्या भाषेतून आले तर डेफिनेटली कन्नड भाषेमधून आलेले आहे स्टुडंट त्यानंतर पुढे बघा कन्नड भाषा आहे ती त्यानंतर ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधी असते याच डेफिनेटली केवल वाक्य आहे काल खूप पाऊस पडला सरळ सरळ विधान आहे त्यामुळे विधानार्थी वाक्य महाप्राण म्हणजे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये ह चा उच्चार होतो तर लक्षात घ्या ख च स्पेलिंग यच त्यानंतर फ त्यानंतर ध म्हणजे याचा आन्सर आहे एक नंबर छप्पनला एक ओके त्यांच्या घरावर कौले आहेत तर शब्दयोगी अव्यय कोणतं तर घराला वर हा शब्द चिकटून जोडून आलेला आहे त्यामुळं वर याचा अन्सर येणार आहे विदुषी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे म्हणजे विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे तर, तर विद्वान ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहिलाच शब्द शुद्ध आहे आशीर्वाद याच पद्धतीनं आपल्याला लिहायला पाहिजे होता त्यानंतर साठ नंबरचा प्रश्न बघा षष्टी विभक्तीचा प्रत्येक कशाला लागला आहे तर देवाचा चाचीचे ओके त्यानंतर पाहण्यासाठी जमलेले जे लोक असतात लक्षात घ्या पाहण्यासाठी त्यामुळे ते झाले प्रेक्षक ओके त्यानंतर रात्री हिंडणारे कोण असतात तर ते असतात निशाचर ओके मराठी पण बऱ्यापैकी होतं त्यानंतर बघा खुनगाट बांधणे म्हणजे काय तर निश्चय करणे ठीक आहे त्यानंतर दरमा हे कशामध्ये येते तर बघा दर हा जो उपसर्ग लागलेला आहे जर उपसर्ग लागले तर ते अव्यभाव समासामध्ये येते ओके हे पण तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर वाक्यप्रचार थोडा डीपमध्ये विचारला दात दाखवणे म्हणजे काय तर बघा एखाद्याची टिंगल उडवणे माझ्या मते याचा आन्सर हे येणार आहे दात वाचणे म्हणजे काय बघा नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे ठीक आहे म्हणजे आपण म्हणू शकतो ब क ठीक आहे ब क तुम्हाला इथे दिसत आहे तीनला ड एखाद्याला वेडावने आणि दात पडणे म्हणजे फजिती होणे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तीन यायला पाहिजे आणि नंतर दिलेलं आहे अणुच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज हे पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं होतं ठीक आहे त्यानंतर महत्वाचा पॉईंट बघा आता सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण आहे तर मी मागं पण तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं तुम्ही नाही तर पेपर बघा औरंगाबादचा की जे दोन ऑप्शन तुम्हाला सेम वाटत असते त्यामधले अँसर असण्याची जास्त शक्यता असते तर लक्षात घ्या तर लक्षात घ्या जावेद अख्तर जे आहे ते नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहमद जावेद ओके नंतर खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटने सदस्य नाही तर चीन सदस्य एकूण देश आठ आहे एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे तर त्या आहे अरुणिमा सिन्हा ठीक आहे इथं पण बघा तुम्हाला दोन ऑप्शन जवळपास सेम दिसेल तर या प्रश्नाचं उत्तर एक आहे स्टुडंट आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन राज्य कोणते तयार झालेले आहे तर ते झालेले आहेत तेलंगणा दोन जून दोन हजार चौदा महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो म्हणते तर आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक त्यानंतर बघा पोलिस महाराष्ट्र पोलिसांची ब्रीद वाक्य कोणतं आहे सदरक्षणाय खलनिग्रणाय त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे ताडोबा अभयारण्य कुठं आहे तर, तर चंद्रपूर ठीक आहे पेंच कुठं आहे तर नागपूरला मेळघाट कुठे आहे तर अमरावतीला आणि बोर अभयारण्य आहे वर्ध्याला म्हणजे एकला किती लागलेला आहे एकला चार ऑप्शन आहे ठीक आहे एकला चार त्यानंतर बघा पेंचला क ठीक आहे त्यानंतर म्हणजेच नागपूर मेळघाट ब अमरावती आणि बोर आहे अ म्हणजे याचं उत्तर जे येणार आहे ते आहे चार नंबरचं ओके त्यानंतर पुढे बघा महत्त्वाचा प्रश्न ठीक आहे रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा पाहता पाहता कोरोना या रोगाचा प्रसार ठीक आहे एवढा सोपा प्रश्न होता हा अभ्यास केला म्हणून तो पाच झाला परिणाम झाला म्हणून परिणाम बोधक आहे त्यानंतर खाली दिलेल्या शब्दातून त्यांच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द कोणता तर लक्षात घ्या तमा हा शब्द गटामध्ये बसत नाही कारण या तिन्ही शब्दाचा अर्थ काळो कसा होतो ओके तर हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे ज्याच्यावर म्हणजे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले आहे बाकी जे दिलेले आहे मग ते गणित वगैरे दिलेले आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्सप्लेनेशनसाठी आपण दररोज व्हिडिओ टाकतच असतो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट